की कोणी म्हणतं की भगवान शिवांच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही. कोणी कोणी म्हणतं भगवान शिवलिंगाजवळ त्या ठिकाणी स्त्रियांनी स्पर्श करण्याचा अधिकार नाही, जाण्याचा अधिकार नाही. पण इथे शिव महापुराण सांगतं की भगवान भोले बाबांची पूजा करण्याचा अधिकार, नमस्कार करण्याचा अधिकार, नवे नवे पार्थिव शिवलिंग तयार करण्याचा अधिकार सर्वांना आहे. की स्त्रीनां तु पार्थिवं लिंगं सभर्तृणां विशेषतः, स्त्रियांना सुद्धा पार्थिव लिंग शिव लिंग तयार करण्याचा काय आहे, अधिकार आहे. पण त्यामध्ये थोडंसं सांगितलं की ज्या पतिव्रता स्त्री आहेत, आहे हो म्हणतो आपण त्यांना, ज्या पतिव्रता आहे हो स्त्रिया आहेत, त्यांनी पार्थिव शिवलिंग तयार करायचं आणि षोडशोपचारे भगवान भोले बाबांची पूजा करायची आणि नंतर त्या पार्थिव शिवलिंगाचं काय करायचं, विसर्जन करायचं. पण ज्या विधवा स्त्रिया आहेत ना, त्यांनी पार्थिव शिवलिंग तयार नाही करायचं, तर त्यांनी स्फटिकाच्या शिवलिंगाची काय करायची, पूजा करायची, स्फटिकाचं शिवलिंग तयार करायचं. अधिकार सर्वांना आहे, फक्त थोडासा त्या ठिकाणी फरक सांगितलेला आहे की कोणी कशी पूजा करावी. तर सुंदर अशा प्रकारे पूजा करत असताना भगवान भोले बाबाच्या मंदिरात आपण गेल्याच्या नंतर, त्या ठिकाणी मी तुम्हाला 2 दिवसापासून सांगते की गेल्यानंतर आपण भस्म धारण करायचा, जलयुक्त भस्म घ्यायचा, आपल्या डोक्याला लावायचा आणि सुंदर अशा प्रकारे त्रिपुंड ओढायचा पूजा करताना. की त्रिपुंड्रम सजलम भस्म धृत्वा पूजाम करोति यः शिवपूजाम फलम संघ तस्यैवि सुननिश्चितम. सर्वप्रथम मंदिरामध्ये पूजाची थाळी घेऊन गेल्यानंतर बसायचं, आपण त्रिपुंड्र धारण करायचा. भगवान शिवांच्या पूजेचा विधी मी सांगत आहे तुम्हाला. आणि त्रिपुंड्र धारण करायचा आणि प्रथम तो भस्म धारण करायचा, मग ती दिवसा पूजा असू द्या, रात्रीची पूजा असू द्या. आणि सुंदर अशा प्रकारे मी सांगेल तुम्हाला की भस्मसुद्धा सर्वांना धारण करता येतो. कोणी म्हणतं यांनी भस्म धारण करायचा नाही, त्यांनी भस्म धारण करायचा नाही. शिव महापुराण सांगत आहे की ब्राह्मण क्षत्रिया वैश्यः शूद्रश्चापि च संकरः स्त्रियोथ विधवा बालः प्रातः पाखण्डीस्तथा ब्रह्मचारी गृही वल्यः संन्यासी वा व्रती तथा नार्यो भस्मति पुनराङ्का मुक्ता एव न संशयः. शिव महापुराण सांगत आहे की भस्म कोणी धारण करावा, भस्म कोणी धारण करावा, तर वेदव्यासाने लिहून ठेवलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणखी संकर जातीतले आणखी विधवा स्त्रिया, त्या पण शिव भस्म धारण करू शकतात. बालक, पाखंडी, ब्रह्मचारी, वानप्रस्थी, संन्यासी आणि सर्व स्त्रिया, हा भस्म धारणाचा अधिकार सर्वांना दिलेला आहे. असं कोणीच नाही की ज्यांना भस्म धारण करण्याचा अधिकार नाही आहे. शिव महापुराण सांगतं की सर्वांना भस्म धारण करण्याचा अधिकार आहे. आणि भस्मस्नान एक सांगितलेलं आहे, भस्मस्नान जर दररोजच्या स्नानामध्ये आपण बालटीमध्ये जर चिमूटभर भस्म घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं, तर वर्णन केलं की भस्मस्नानेन यावंतः कृष्ण स्वांगे प्रतिष्ठितः तावंती शिवलिंगानी तन्नो धत्ते हि धारकः. महाराज भस्मस्नान एवढं पवित्र सांगितलेलं आहे की चिमूटभर भस्म टाकला पाण्यामध्ये, तर त्या पाण्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर सर्व तीर्थ स्नानाचं पुण्य जीवाला काय मिळतं, प्राप्त होतं. एवढंच नाही तर भस्म स्नानाने जेवढे काही कण आपल्या शरीरावर पडतात त्या भस्माचे ना, तर भस्म धारण करणारा जो मनुष्य आहे तो तर श्रेष्ठ आहेच आहे, पण भस्म स्नान जो करतो आणि त्याच्या शरीरावरती जेवढे भस्माचे कण भरतात ना, तेवढे तो शिवलिंग आपल्या शरीरावर काय करतो, धारण करतो. बोलिये गौरी शंकर भगवान की. एवढा भस्म स्नानाचा काय आहे, महिमा आहे. भस्म स्नान केलं पाहिजे. लेकरांना ताप वगैरे आला, कोणाला काही भीती वाटत असली, असतो ना प्रकार, कोणाला भीती वाटते, कोणाला घरात राहायची भीती वाटते, कोणाला बाहेर जाताना भीती वाटते, कोणी बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की काही दोष घरामध्ये येतात की काय,
जर बाहेरून आल्याच्या नंतर स्वच्छ पाय धुतले पाहिजे. सुंदर अशा प्रकारे स्वच्छता ठेवून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रणाम केला पाहिजे. आणि तरीही आपल्याला असं वाटत असेल की बाहेरून आल्यानंतर काही दोष आपल्या घरामध्ये येतील ना, तर त्याकरता दररोजच्या पाण्यामध्ये चिमूटभर भस्म टाकायचा. कुठलाच दोष, कुठलीच पीडा, कुठलेच तंत्र मंत्र त्या मनुष्यावर चालत नाही, कुठलेच तंत्र मंत्र त्या जीवावर काम करू शकणार नाही. एवढं भस्मस्नानाचा काय आहे, महिमा आहे. आणि वर्णन केलं की या जगताचे आधार स्वरूप भगवान शिव आहेत. कोण आहेत? भगवान शिव आहेत. भगवान शिव हे या जगताचे आधार स्वरूप आहे. जो कोणी भगवान शिवांची निंदा करतो ना, वर्णन केलं शिव महापुराणाने, ए निंदंती महेश्वरम त्रिजगता माधार भूतहरम, ए निंदंती त्रिपुट धारण करम दोषेस्तु तदर्शने, ते वै शंकर सुकरासुर खरस्व कोष्ट कोटी बहा. वर्णन केलं या जगताचे आधार स्वरूप असणाऱ्या भगवान शिवाची जो निंदा करतो आणि जो त्रिपुंड धारण करतो. आता तुम्ही त्रिपुंड धारण करता की नाही सर्वजण? जो त्रिपुंड धारण करतो आणि त्रिपुंड धारण करणाऱ्याची जो निंदा करतो ना, आता कोणी कसं असतं ते म्हणतात तुम्हाला काय काम आहे, तेवढंच काम आहे. असे असतात म्हणणारे सुद्धा. नाही असं नाहीये. असतात की तुम्हाला काय काम आहे, तीन रेषा ओढायच्या, शिव 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 म्हणे, असं असतात. नाही असा अपवाद नाहीये. जो भगवान शिवाची निंदा करतो, शिवभक्ताची निंदा करतो आणि जो त्रिपुंड धारण करतो ना, त्याची जर कोणी निंदा करेल ना, तर तो त्या ठिकाणी त्या निंदा करणारा तर सर्व जगातल्या पापाच्या भागीदारी होतोच होतो. पण जो शिवभक्ताची आणि शिव भगवान शिवाची निंदा करतो आणि त्रिपुंड धारण करणाऱ्याची निंदा करतो आणि त्याचं जर निंदा करणाऱ्याचं जर कोणी तोंड पाहिलं ना, मुख, तर तो सुद्धा तितकाच पापाच्या भागीदारी होतो. एवढा त्रिपुंड धारणाचा काय आहे, महिमा आहे. सुंदर या ठिकाणी त्रिपुंड धारणाचा विधी सांगितला आहे की सर्व पापाचा तो अधिकारी होतो. आणि सांगू तुम्हाला, जो तुम्ही त्रिपुंड धारण करता ना, जो मनुष्य त्रिपुंड धारण करतो भस्माचा, की त्रिपुंड्रम गे विषदंती निंदंती शिवमेमते धारयंती चये भक्त्या धारयंती तमेवते. एवढा मोठा त्रिपुंड्राचा महिमा आहे की त्याचं कोणीच कोणीच त्या ठिकाणी त्या त्रिपुंड्राचा महिमा वर्णन करू शकत नाही जो निंदा करतो. आणि महाराज जो त्रिपुंड धारण करतो ना, तो साक्षात त्या ठिकाणी भगवान शिवांना आपल्या मस्तकावर काय करतो, धारण करतो. शिव महापुराण वर्णन करत आहे की जो आपल्या तीन रेषा वळवतो, जे रजगुण तमगुण आणि सत्वगुणांच्या युक्त असणाऱ्या ज्या रेखा आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश या स्वरूपाचा हा त्रिपुंडराच्या ज्या रेखा आहेत, तो साक्षात त्रिदेवांना भगवान शिवांना आपल्या डोक्यावरती काय करतो, धारण करतो. आणि शिव महापुराण सांगतंय की जो कोणी आपल्या मस्तकावरती त्रिपुंड धारण करत नाही, जो बिना जो त्रिपुंड धारण करत नाही, जे गाव भगवान, ज्या गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर नाही, जो त्रिपुंड धारण करत नाही, जो भगवान शिवाची अर्चना करत नाही. आणि सांगितलं शिव महापुराणाने की धिग भस्मरहितम भस्मरहितम भालम धिक ग्राममशबालया धिग निश्चर्णानम जन्मधिक विद्यामा विश्रयाम. त्या ठिकाणी सांगितलं की धिग भस्मरहितम भस्मरहितम भालम धिक ग्राममशिवालयम. वर्णन केलं की धिक्कार असो त्या मनुष्याचा की जो त्रिपुंड धारण करत नाही. सांगितलं शिव महापुराणाने की जो मनुष्य त्रिपुंड धारण करत नाही, त्याचा धिक्कार असो. ज्या गावात भगवान शिवाचं मंदिर नाही, त्या गावाला धिक्कार असो. आणि सांगितलं की जो भगवान भोले बाबांना शिव अर्चन करत नाही, भगवंताच्या भगवंताला अर्चन अर्पण करत नाही, त्याला धिक्कार असो. आणि जो कितीही मोठा ज्ञानी असू द्या, कितीही मोठा पंडित असू द्या आणि कितीही मोठा विद्यासंपन्न असू द्या, तो जर शिवार्चन करत नसेल तर त्याच्या विद्येला सुद्धा धिक्कार असो. त्रिपुंड महिमा सांगितला. सुंदर अशा प्रकारे भस्माचा त्रिपुंड हा प्रत्येकाने
लावला पाहिजे। हा एवढा भस्माचा महिमा शिव महापुराणाने वर्णन केलेला आहे आणि भस्म धारण करणं हे सगळ्यांना अधिकार आहे। म्हणून प्रथम त्या ठिकाणी भस्म धारण करावं। सांगू तुम्हाला भस्माचा महिमा किती मोठा आहे थोड्या शब्दामध्ये, की भस्म धारण करणारा तो साक्षात भगवान शिवांना आपल्या मस्तकावरती तो आरूढ करतोच करतो। भस्म स्नानाचं तर पुण्य सर्व तीर्थाचं पुण्य आहेच आहे, पण एक कणभर भस्माचा महिमा मी तुम्हाला सांगून जाईन। कणभर भस्म जास्तही नाही, एक कणभर भस्माचा मी सांगेल तुम्हाला महिमा, की दुर्वासा ऋषी तुम्हाला माहीत असतील, सगळ्यांना माहीत आहे दुर्वासा। म्हणा बरं, म्हणा ना मोठ्याने, अजून म्हणा दुर्वासा असं म्हणा। हा दुर्वासा, ज्यांच्या पासून सगळे दूर राहतात दुर्वासा, असे असणारे रागीट होते, क्रोधायमान होते महाराज, पण शिवभक्त होते। आणि हे दुर्वासा ऋषी एकदा फिरत पितृलोकामध्ये गेले, आणि पितृलोकामध्ये गेल्यानंतर पितृलोकामध्ये त्यांचं अगदी सुंदर अशा प्रकारे स्वागत झालं। पितृदेवतेने दुर्वासा ऋषींची सुंदर अशा प्रकारे पूजा केली, चरण प्रक्षालन केलं, सुंदर त्यांना आसनावरती बसवलं। ही देवी भागवत महापुराणामध्ये कथा आलेली आहे भस्माची। सुंदर अशा प्रकारे दुर्वासांचं स्वागत झालं, चर्चा झाली, पितृलोक दाखवू लागले पितृगण। आणि तेवढ्यामध्ये काय झालं की त्या पितृलोकाजवळ एक संयमनी नावाची यमाची नगरी आहे, आणि त्या संयमनी नावाच्या नगरामध्ये कुंभीपाक नावाचा कुंड होय, आणि त्या कुंडामध्ये ज्याप्रमाणे लोक कर्म करतात, ज्याप्रमाणे मनुष्य कर्म करतो, त्या प्रकारचे फल त्याला त्या ठिकाणी दिल्या जातात। जो जसे कर्म करतो तसे तो फल त्या कुंभीपाक नरकामध्ये जाऊन भोगतो। आणि असंही आहे महाराज, आपण जसे जसे कर्म करतो भोगतो न घडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान। आपले हे जे भोग येतात ना आपल्याला सुख दुःखाचे भोगण्याकरता, ते या जन्माचे नाही, मी पहिल्या दिवशी सांगून गेले तुम्हाला, ते या देहातले नाही तर पूर्वजन्मातले भोग आहेत। तर त्या कुंभीपाक नरकामध्ये कोणाला टाकल्या जातो, जो आई वडिलांची सेवा करत नाही मोजावर का, आपण ठरवायचा आपला नंबर कुठे आहे। त्या संयमनी नावाच्या नगरीमध्ये जो कुंभीपाक नावाचा कुंड आहे, त्या कुंडामध्ये भोग भोगण्यासाठी कोणाकोणाला टाकल्या जातं, जो आई वडिलांची सेवा करत नाही, आई वडिलांचा तिरस्कार करतो, जो आपल्या कुटुंबाविषयी पूर्ण कर्तव्य पार पाडत नाही, जो सतत दुसऱ्याचा द्वेष करतो, सतत जो ज्या दुसऱ्याची निंदा करतो, जो सतत मांस भक्षण करतो, मदिरा भक्षण करतो, अशा लोकांना त्या कुंभीपाक नरकामध्ये त्यांनी विचारच करायचा नाही, आपोआप नंबर तिथे लागतो त्यांचा, जे आई वडिलांची सेवा करत नाहीत। महाराज बरेचसे लोक असे आहेत की गडगंज श्रीमंती असते, अमाप पैसा असतो, पण त्या पैसा असूनही फार मोठं घर असतं, बंगला असतो, चार नाही 10 बंगले असतात, पण तिथे सर्वांना जागा असते पण आई वडिलांना जागा नसते। बघा तुम्ही असे बरेचसे घर आहेत जगामध्ये, सगळ्यांना जागा असते पण आई वडिलांना जागा नसते। सांगू तुम्हाला, आपण जसे कर्म करू ना तशी येणारी पुढची पिढी करत असते। आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली तर येणारी मुलं तुमची संतती आई वडिलांची सेवा करेल। जर तुम्हीच जर तुमच्या आई वडिलांना विचारलं नाही, सांगू तुम्हाला, विश्वाचा ब्रह्मांडाचा धनी असणारा रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथ परमात्मा ज्या विटेवरती चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे, ऐना उभा, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी। पंढरपूर दिसलं ना, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी, जो जगाचा जगन्नियंता रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथ भगवंत। कोणी कोणी पंढरपूर पाहिलं नाही, हात वर करा बरं, पाहिलं नाही त्यांनी।
सगळ्यांनी पाहिलं, आपण सगळ्यांनी पंढरपूर पाहिलं आणि म्हणतात जन्मासी येऊन पहारे पंढरी. या जन्माला आल्याच्या नंतर पंढरपुराचं एकदा तरी दर्शन घेतलंच पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, एकदा तरी डोळ्याने विठोबाला पाहिलं पाहिजे. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठुरायाच्या दरबारी बाई दासत दासत विठुरायाच्या दरबारी बाई दासत दासत विठुरायाच्या दरबारी बाई हासत नाचत विठुरायाच्या दरबारी बाई हासत नाचत. टाळी वाजवा. भरली पंढरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी जाईन म्हणते माहेरी विठुरायाच्या दरबारी बाई हासत नाचत विठुरायाच्या दरबारी बाई हासत नाचत विठुरायाच्या दरबारी बाई हासत नाचत विठुराया